नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. गुढीपाडवा विशेष आज आपण बनवणार आहोत साखरेची गाठी माळ. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे, 1/2 कप पाणी, 1 टीस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि चिमूटभर ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे. साखरेची गाठी माळ तयार करण्याअगोदर आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे. ती म्हणजे आपण ज्या साच्यामध्ये साखरेची माळ तयार करून घेणार आहोत त्याला आपल्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचा आहे. आणि इथे मी पुडीचा दोरा घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये सेट करून घ्यायचा आहे. तर सर्वात अगोदर आपण ह्या मोल्डला तूप लावून घेऊया. हे बघा, सर्व याला आपण तूप लावून घेणार आहोत. हे बघा, इथे मी सर्व मोल्डला तूप लावून घेतलेलं आहे. आपल्याला अगदी जवळजवळ हे ठेवून घ्यायचं आहे. आता आपण जो दोरा घेतलेला आहे तो यामध्ये व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. पूर्ण तळापर्यंत दोरा असा चिकटला गेला पाहिजे. बघा, अगदी मध्यभागी आपल्याला दोरा असा ठेवून घ्यायचा आहे. जर का तुमच्याकडे असे मोल्ड नसतील तर तुम्ही आपल्या घरच्या नेहमीच्या ज्या वाट्या असतात त्याच्यामध्ये किंवा मग डायरेक्ट ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये सुद्धा ही साखरेची गाठी माळ तयार करून घेऊ शकता. इथे आपला दोरा सेट करून झालेला आहे. आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया. गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे. त्यावरती आपण 1 कप जी साखर घेतलेली आहे ती सर्व साखर आपण यामध्ये काढून घेऊया. यामध्येच आपल्याला 1/2 कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे. आता साखर आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे. तर गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे. तर फुल गॅसवरती आपण साखर सुरुवातीला पूर्णपणे वितळवून घेणार आहोत. साखर इथे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपण जे साजूक तूप घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठी छान खुसखुशीत होईल. हे बघा, मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हा पाक पूर्ण घट्ट करून घ्यायचा आहे. तर गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि लो ते मीडियम गॅसवरती कंटिन्यू असं चमच्याने हलवून आपल्याला हा पाक घट्ट तयार करून घ्यायचा आहे. इथे आपला साखरेचा पाक अगदी घट्ट झालेला आहे. प्लेटवरती मी थोडंसं 1-2 ड्रॉप असे काढून बघते. थोडंसं हलका पण थंड करून घेऊया. हे बघा, किंचितसा ओघळ जातोय. तर आपण आणखीन 1 मिनिटासाठी हे असंच उकळवून घेऊया. आता आपण यामध्ये फूड कलर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. फूड कलर इथे मिक्स करून झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि लगेचच मोल्डमध्ये काढून घेऊया. आता आपण मोल्डमध्ये काढून घेऊया.
हे बघा सर्व मोल्डमध्ये काढून झालेलं आहे. आता आपण हे ओट्यावरतीच एक तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून घेऊया. साधारणतः एक तास झालेला आहे. आता आपण गाठी काढून घेऊया. हे बघा हे मोल्ड मी सिलिकॉनचे वापरले आहेत, त्यामुळे गाठी आपली अगदी इझिली निघालेली आहे. हे बघा किती मस्त दिसतीये. तर अशा प्रकारे इथे आपली गुढीपाडवा विशेष साखरेची गाठीमाळ बनून तयार झालेली आहे. येत्या गुढीपाडव्याला तुम्ही देखील ही साखरेची गाठीमाळ घरी नक्की बनवा व ती कशी झाली आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी. गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा.